नमस्कार, स्वीट होम स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। पावसाळ्याच्या सीझनमध्ये गरमागरम कॉर्न खायला सगळ्यांनाच आवडते आणि हे कॉर्न वापरून काही चटपटीत आणि टेस्टी खायला मिळाले तर अजूनच मजा येते। म्हणून आज आपण बनवणार आहोत कॉर्न पॅटीस। हे पॅटीस क्रिस्पी आणि चटपटीत असतील, जे खायला तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर मग बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मीडियम साईजचे बटाटे, जे आपण बॉईल करून किसून घेतले आहेत। 1 कप जाडसर वाटलेले कॉर्न, 1 मीडियम साईजचा कांदा जो आपण बारीक चिरून घेतला आहे, 1/2 कप बारीक चिरलेली सिमला मिरची, 2 किसलेले चीज क्यूब आणि तांदूळाचे पीठ बाइंडिंगसाठी। 2 टेबलस्पून कॉर्न आपण अख्खे ठेवले आहेत। मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा मिरे पूड, 1/2 चमचा तिखट आणि मीठ। आणि पॅटीसला कोटिंग करण्यासाठी आपल्याला जाड रवा लागणार आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये तांदूळाचे पीठ आणि रवा सोडून बाकीचे सगळे साहित्य आधी आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि मीठ आपल्याला ह्यात चवीनुसार घालायचे आहे। आपण जे थोडे अख्खे कॉर्न ठेवले आहेत ते खाताना खूप छान लागतात। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही जर माझी 4 वेज कॉर्नची रेसिपी अजून बघितली नसेल तर मी वरती आय बटनमध्ये जी लिंक दिली आहे ती तुम्ही बघा आणि ती रेसिपी पण ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता व्यवस्थित मिक्स झाले आहेत। आता आपण यात तांदूळाचं पीठ घालूयात। तांदूळाचं पीठ आपण लागेल तसं थोडं थोडं घालणार आहोत। आता आपण 2 चमचे पीठ घातले आहे ते आधी मिक्स करू। आणि मिश्रण तरी पण पॅटीस करण्यासारखे वाटत नसेल तर अजून थोडं पीठ घालू, पण फार जास्त पीठ यात घालायचे नाहीतर पॅटीसमध्ये पिठाची जास्त चव येते। तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी चणा डाळीचे पीठ, कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेड क्रम्स तुम्ही यात घालू शकता। आपण अजून 1 चमचा पीठ यात मिक्स करणार आहोत। आपण एकूण 3 चमचे पीठ यात वापरले आहे। मिश्रण तयार आहे, आता आपण पॅटीस बनवूयात। माझ्याकडे हार्ट शेपचा मोल्ड आहे, त्याला मी तेलाने ग्रीस केले आहे। आता हाताला तेल लावून आपण ह्या मोल्डमध्ये मिश्रण भरणार आहोत। आपण हाताला आणि मोल्डला तेल लावले कारण हे मिश्रण थोडे चिकट असते। तेल न लावता जर आपण पॅटीस बनवले तर मोल्डमधून पॅटीस व्यवस्थित निघणार नाहीत। मोल्डमधून पॅटीस काढताना अगदी हलक्या हाताने प्रेस करत ते काढायचे आहेत। तुमच्याकडे मोल्ड नसेल तरीही काही हरकत नाही, तुम्ही हातानेच आवडेल त्या शेप आणि साईजमध्ये पॅटीस बनवू शकता। अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिश्रणाचे पॅटीस बनवून घेतले आहेत। आता आपण हे रव्यामध्ये घोळवून त्याला कोटिंग करून घेऊयात। पॅटीस सगळ्या साईडने रव्यामध्ये घोळवून घ्यायचा आणि नंतर त्यावरचा जो एक्स्ट्रा रवा आहे तो हलक्या हाताने काढून घ्यायचा। रवा लावल्यानंतर आपण पॅटीसला व्यवस्थित शेप देऊ शकतो। असेच आपण सगळे पॅटीस रव्यामध्ये घोळवून तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जर कोटिंगसाठी रवा लावायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही वापरू शकता। रवा किंवा ब्रेड क्रम्स काहीही वापरले तरीही पॅटीस वरनं छान क्रिस्पी होतात। पॅटीस शॅलो फ्राय करण्यासाठी आपण 1 टेबलस्पून तेल गरम तव्यावर पसरवून घेतले आहे। आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवर करून आपण हे पॅटीस फ्राय करून घेणार आहोत।
एका साईडने 4 ते 5 मिनिट फ्राय करून झाले की सगळे पॅटीस उलटून दुसऱ्या साईडने फ्राय करायचे आहेत. पॅटीस उलटवल्यानंतर तव्यावर परत थोडे तेल टाकून ते दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. पॅटीस आता दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता. फ्रेंड्स, तुम्हाला जर ही चीजी कॉर्न पोटॅटो पॅटीसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत.